पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि आताचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कराड तालुका हा चव्हाणांचा बाले किल्ला पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघाची खासदारकी ही तब्बल सदतीस वर्ष चव्हाण यांच्याच घरात होती एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण चार वेळा तर आई प्रेमला काकी चार वेळा खासदार होत्या पुढं त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही झाल्या स्वतः पृथ्वीराज चव्हाण तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले नाही म्हणायला एकोणीसशे नव्याण्णव साली श्रीनिवास पाटील यांनी चव्हाणांचा पराभव केला पण त्यानंतरही काँग्रेसने चव्हाणांना ताकद दिली ते राज्यसभेवर खासदार झाले केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये ते विधानसभेवर निवडून आले राज्यात काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ आणि ताकद बाळगून असलेले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळे आत्ताच्या काळात चव्हाण यांचा कराडमधून पराभव होऊ शकतो असं म्हणण्याचं धाडस आज घडीला तरी कोण करणार नाही तसं पृथ्वीराज चव्हाण आत्ता त्यांच्या विधानसभा आमदारकीच्या हॅट्रिकसाठी सज्ज झालेत लेट्सअप मराठीच्या या विधानसभा निवडणूक स्पेशल एपिसोडमध्ये पाहूयात काय सांगते कराड दक्षिण मतदारसंघाची परिस्थिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो एकोणीसशे बासष्ट पासून इथं एकदाही काँग्रेसचा पराभव झाला नाही दिवंगत यशवंतराव मोहिते विलास काका उंडाळकर हे दोघे इथले यापूर्वीचे आमदार विलास काका तब्बल पस्तीस वर्षे इथले आमदार राहिले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सुरक्षित जागेच्या शोधात होते त्यावेळी काँग्रेसनं विलास काकांचं तिकीट कापलं आणि चव्हाण यांना दिलं विरोधात विलास काकांनी बंडखोरी केली अतुल भाजप भाजपमध्ये गेले आणि मैदानात उतरले मोदी लाट असल्यानं काहीही होऊ शकणार होत वातावरणही तसंच होतं पण चव्हाण सोळा हजार मतांनी निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः तर विजय मिळवलाच पण सोबतच श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभा विजयासाठी प्रयत्न केले आता पृथ्वीराज चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीची सत्ता असताना चव्हाण यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नव्हतं विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव समोर आलं नाही थोडक्यात मागच्या दहा वर्षांपासून पृथ्वीराज चव्हाण हे फक्त आमदार म्हणूनच त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत पण मतदारसंघात चव्हाण यांची छाप आजही कायम आहे एक, एक उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुरोगामी विचार जपणारा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून महाराष्ट्रात चव्हाण यांना ओळखलं जातं चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामं हा कराडकरांसाठी आजही अभिमानाचा विषय मुख्यमंत्री कार्यकाळात जिल्हा होण्यासाठी जी जी कार्यालय आवश्यक असतात ती ती चव्हाण यांनी कराडसाठी देऊ केले यात प्रशस्त तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय नवीन आणि सुसज्ज बस स्थानक अप्पर जिल्हा न्यायालय देखील देऊ केलं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना स्वतंत्र एम एच पन्नास हे वाहन पासिंग दिल्यानं कराडला एक नवीन ओळख निर्माण झाली गत साडेसात वर्षात विरोधी पक्षात असून दहा वर्षांपासून कोणत्याही मंत्रिपदावर नसतानाही भरघोस नीती आणून विकास काम करण्यासाठी केलेले प्रयत्न प्रत्येक गावात वाढलेला संपर्क या त्यांच्या बाजू आहेत उदयसिंह पाटील ओंडाळकर यांनीही जुने चव्हाणांशी जुळून घेतलाय आता ओंडाळकर गट सावली सारखा भक्कमपणे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे उभा आहे सातारा जिल्हा बँक राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि ओंडाळकर गटानं बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवली आणि सत्ताही ताब्यात ठेवली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अविनाश मोहिते यांच्या गटाची ताकदही चव्हाण यांच्यासोबत आहे स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांची कराड शहरासह मलकापूर भागातील मतदारांवर पकड आहे शहरासह लगतच्या दहा गावातही मोठी ताकद आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात संपर्क कायम ठेवलाय थोडक्यात विकास काम आणि संपर्क हीच पृथ्वीराज चव्हाणांच्या यशाची किल्ली असल्याचं बोललं जाते तर मंडळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीन फॉलो करा